आपल्याला खऱ्या अर्थाने एक संकल्प करायचा आहे आणि खऱ्या अर्थाने आज हा शिवसंकल्प अभियान जे आहे मिशन अठ्ठेचाळीस हे मिशन अठ्ठेचाळीस आपण घेऊन पुढे जातो आहे मी आपल्याला एवढंच सांगेन हे शिवसंकल्प अभियान पुण्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पावनभूमीतून सुरू झालं आणि मग ते आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसंकल्प अभियान घेत 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 काल पालघरमध्ये घेतलं आणि आज रामटेकमध्ये इथे मी या ठिकाणी आपल्या समोर उभा आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्याला मी एवढं सांगेन की आज काही लोक रामाच्या अस्तित्वाच्या बद्दल प्रश्न निर्माण करत आहेत खरं म्हणजे काही लोक मुमे राम बगल मे छुरी असं प्रकारचं काम करत आहेत काही लोक जे काही प्रश्न निर्माण करतायत मगाने मगाशी आशिष भाऊंनी सांगितलं त्याने रामाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण केला त्यांना घरी बसवलं आणि जे रामाच्या रामावर श्रद्धा दाखवली त्याला मुख्यमंत्री केलं ही वस्तुस्थिती आहे कारण एकदा आम्ही सगळेजण अयोध्येला जात होतो तर गाड्या बॅगा विमानातल्या कुठे गेला आशिष विमानातल्या बॅगा काढायला लावल्या आणि रामाच्या दर्शनापासून वंचित केलं पण झालं काय पुन्हा या ठिकाणी रामाच्या आशीर्वादाने आपल्याला या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली खरं म्हणजे जो राम का नाही वो किसी काम का नाही हे देखील आपल्याला माहित आहे आणि म्हणून खरं म्हणजे बेगड़ प्रेम दाखवणारे आपण नाही बाळ